आत्ताची सर्वात मोठी बातमी प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजच्या हाती येत आहे. थेट जाऊया त्या ब्रेकिंग बातमीकडे. गेल्या 15 दिवसापासून कळवण तालुक्यात डोंगरादेव उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला आहे. त्या डोंगरादेव उत्सवाची सांगता 26 व 27 डिसेंबर रोजी करण्यात आली. त्या सांगता कार्यक्रम प्रसंगी गावोगावी नातेवाईक आप्तेष्ट यांना डोंगरादेव भंडाऱ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने कळवण तालुक्यातील कुमसाडी विरशेत पोस्ट दळवट तालुका कळवण या ठिकाणी डोंगरादेव भंडाऱ्यासाठी आलेला युवक विजय देवराम देशमुख वय वर्ष 32 राहणार बरडा पोस्ट श्रीभुवन तालुका सुरगाणा व्यक्ती 4 दिवसांपासून बायको मुलांसोबत सासरवाडी गाव कुमसाडी येथे डोंगरादेव निमित्ताने आले असता सकाळी दिनांक 28 डिसेंबर वार गुरुवार रोजी पहाटे 6 वाजेच्या सुमारास मृत अवस्थेत त्यांच्या सासरवाडीच्या घराच्या मागच्या शेत बांधावर विजय देशमुख यांचा मृतदेह आढळला. कुमसाडी गावात खळबळ उडाली आहे. मृताच्या कुटुंबियांना मृताबाबत संशय आला असून त्यांनी पोलिसांना सत्य समोर आणण्याची विनंती केली आहे. या घटनेची माहिती मिळताच अभुणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यशवंतराव शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थितीची पाहणी करत तरुणाचा मृतदेह अभुणा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. या घटनेबाबत अभुणा पोलीस पुढील तपास करत आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून चर्चेला उधाण आले आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी कळवण विभागीय संपादक प्रकाश बागुल अभुणा कळवण. मी श्रीभुवनपैकी बरडा इथला राहणारा तर कुमसाडी गावामध्ये देव डोंगरे देव होते ते मी माझा मुलगा आणि ओहो हे 5 लोक कुमसाडीमध्ये गेले तर शनिवारपासून तर आजपर्यंत तो तिथंच होता आणि सकाळी 8 वाजेला आम्हाला फोन आले तुमचा मुलगा वारला. मग तिथून इथं आल्यावर आम्ही सर्व पंच उभा राहताने माझा सोयरा येहीस आणि तिचे भाऊ आणि तिचा मेहुणा त्याची बायको त्याचे नातेवाईक एक बी माणूस ते परत जवळ नव्हता. ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा. प्रबंधभूमी ऍप डाऊनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.